नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य ही दोन चमचे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मैदा घेतलेला आहे आणि एक चमचा बघा एकदम बारीक रवा घेतलेला आहे एकदम झिरो नंबरचा रवा आहे मोठा असला तर थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला तरी पण चालेल कारण मग भिजायला जास्त वेळ लागेल त्यामुळं मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची धने जिरे पावडर एक चमचा मिरची पावडर छोटा अर्धा चमचा घातलेली आहे ह्याच्या जागेवर चिली पेक्सचं पण तुम्ही टाकू शकता हिंग पावडर चव्यानुसार मीठ आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण जेवतो ना त्या चमचे दोन चमचे आपल्याला तूप घालायच्या तुपाच्या जागी तुम्ही तेल घातलं तरी पण चालेल आता हे सगळं आपण पहिलं हाताने मिक्स करून घेऊया तूप टाकल्यानंतर मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला घट्ट एकदम असं गोळा करून घ्यायचे घट्ट मळायचं बरं का सैल मळायचं नाही कारण जरी आपण जरी ठेवलं ना एक दहा ते पंधरा मिनटं तर ते थोडंसं सैल होईल अशा पद्धतीने बघा घट्ट मळायचं तर ह्याच्यावर थोडंसं आपण तेल तूप लावू शकतो आता हे सगळ्या साईटनं लावून ह्याला आपण एक पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया पंधरा मिनटं झालेले आता आपण बनवायला घेऊया त्यात भरायसाठी साहित्य बघा दोन बटाटे असे शिजवून घेतलेले आहेत ती आकाराचे आहेत मोठ्या आकाराचे घेतल्या तर एक घेतला तरी चालेल जशी माणसं असतील त्याप्रमाणे घ्यायचा तीन चमचे कोबी घेतलेला आहे जे पत्ता कोबी जे आपण जेवतो ते सप्चच्या मापाने एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचे शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर पण टाकू शकता तुम्हाला पाहिजे तर थोडीशी पालकची भाजी टाकू शकता भाज्या कोणत्या पण टाका प्रमाणे जसं आता हे असं कसं मुलं खात नाहीत त्या भाज्या ह्याच्यात टाकायच्या म्हणजे मुलं ते खातील पण भाज्या अर्धा चमचा जिरे धने पावडर थोडीशी हळद चिली पेक् एकदम थोडंसं टाकलेलं आहे तुमच्याकडं असेल टाका नाही टाकलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या सहा पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे कोथिंबीर हिंग पावडर थोडीशी चव्यानुसार मीठ चाट मसाला ह्याच्यामध्ये बघा ही अमोलचं चीज घेतलेलं एवढं चीज टाकायचं असेल टाका नाही टाकलं तरी पण पन चालेल पण असं खिसून टाकूया चीज खिसलेला आहे बघा तर त्याच्यामध्ये बघा एवढंस बटर टाकायचं हे पण अमूल बटर आहे मॅगी मसाला छोटा अर्धा चमचा ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर त्यासाठी बघा तुम्ही हा बटाटा खिसून घेतला तरी चालेल आणि बघा असा हाताने जरी कुचकरला तरी होतो बारीक आणि हा हे पूर्णपणे थंड झालेला आहे गरम नसावा जरासुद्धा थंड झालेला असावा अशा पद्धतीने बघा एक जीव करून घेतलेला आहे असं मिक्स चांगलं करून घ्यायचं चा, तुम्ही जरी तुम्हाला हाताने मिक्स जर करायचं नसेल ना तर तुम्ही खिसणीनं पण बटाटा खिसून घेऊ शकतात आपण बनवायला घेऊया पीठ घेतलेलं आहे बघा तर अशा पद्धतीत चांगलं भिजलेलं आहे आणि असं बघा एकदम जास्त घट्ट जर नाही तर एवढं थोडंसं सैल होतं तर ह्याच्या आपण छोटे मोठे आपण जर एवढं चपातीला गोळा घेतो ना तर तेवढा गोळा घ्यायचा आणि बाकीचं आहे ते झाकून ठेवायचं आता हे आपण चपाती सारखं लाटूया तुम्हाला मला सांगायचे कालची तुम्ही वडी बघितली का काल सुरळीची वडी मी सोप्या पद्धतीत कशी करायची पीठ जर घट्ट झालं जास्त तर काय करायचं म्हणजे आपण बनवस्तवर बाकीचं पीठ घट्ट झाल्यानंतर आपण काय करू शकतो हे सगळं मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्ही ती रेसिपी पण काल मी अपलोड केलेली आहे ती पण बघा आणि कमेंट करून मला सांगा की ती रेसिपी कशी वाटला तर हे मी एकदम पातळ असं लाटून घेते अशा पद्धतीने बघा पातळ लाटून घ्यायची जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही बघा अशा पद्धतीत आता त्याच्यावर आपण हे घेऊन बघा दोन चमचे भरून घेतलेलं आहे गच्चं आता ही चपाती आहे मुठ्ठी जे आपण लाटून घेतलं इथे आणि आपल्याला ना हाताने सरकवायचे अशा पद्धतीने बघा सगळं पसरून घ्यायचं पातळ आता हिथून उचलायचे आपल्याला आणि गोल असं करायचा रोल करायचं बघा गोल दाबून दाबून करायचा बघा अशा पद्धतीने करायचा आणि असं हलवून घ्यायचं चांगलं म्हणजे सगळीकडून चिकटलं जाईल व्यवस्थित म्हणजे आतमध्ये जरी आपण गोल बनवला ना तर कुठं पोकळ राहिला असेल तरी ती व्यवस्थित होईल आता ही जी साईडची बाजू होती ना ही बघा आपण अशा आतमध्ये दाबून घेऊया आणि त्याला पण असं करूया तर हिकडची बाजू पण तशीच आहे बघा कापून काढली तरी चालेल नाही काढली तरी पण अशा पद्धतीमध्ये घ्यायचं असे दुमटून आतमध्ये आता कापून घेऊया आता सुरी घेतलेली आणि सुरीला बघा मी असं तेल आवलेलं आहे असे तुकडे करायचे अशा पद्धतीचे बघा लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे करा कापून घेतलेले आहेत बघा तर आता हे मधलं उचलून दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीचं तर हे काय करायचं ते पण पन दाखवते पण हे मी काढून एका साईडला लावते पळपुटाच्या बघा साईटनं सगळं लावून घेतलेलं तर हे बघा दोन्ही साईडला असं सारण आहे तर आता हे कसं करायचं ही बाजू जी आहे ना आपल्याला ही तिरकी करायची आहे बघा अशा पद्धतीमध्ये हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला करून घ्यायचे हे बघा असे अजून एक वाटलं तर तुम्हाला मी दाखवते ही जी आहे ना साईट ही ही आपल्याला अशा पद्धतीमध्ये तिरकी करून घ्यायची हे बघा सगळं बघा करून घेतलेलं आहे आणि असं साईडनं लावलेलं तर हे ना आपल्याला जर तेलात जर टाकलं ना तर हे कुणाकुणाचं तुम्ही म्हणाल हे आमचं निघाले तर हे दाबून बसल्यामुळे हे निघत नाही तरी जर तुमचं जर हे असं जर तळताना जर वाटलं तर काय करायचं आहे का हा मैदा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये काय करायचं चिमूटभर मीठ आणि चिमूटभर थोडंसं मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल आणि काय करायचं आपल्याला हलकंसं बुडवायचं आहे जास्त बुडवायचं नाही हे बघा एकदम हलकंसं वरून जरी तुम्ही चिमटीनं जरी टाकलं तरी चालेल ना असं हाताने करायचं आणि हे तुम्हाला सांगते तुम्ही तेलामध्ये फ्राय करून जरी काढलं तरी चालेल आणि तव्यावर किंवा पॅनवर तुम्ही हलकं असं असं तेल टाकून जरी भाजलं तरी चालेल मस्त लागतं असं तर मी अशा पद्धतीत करून घेते तेल ठेवले बघा गरम करायला आणि गॅस मिडियम आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आणि हे जे आपण जे पीठ लावलं तर नाही त्याला काय केलेलं आहे मी असं झाडून घेतलेलं आहे बघा आणि हे सोडून घेऊया तेल चांगलं कडक घ्या झालं का नाही की एकदम मिडियम गॅस करायचा आणि एकदम खरपूस असे तळून घ्यायचे थोड्या तेलावर तुम्ही तव्यावर भाजले तरी मस्त भाजले जातात आणि हे हातानं जर तुम्ही जास्त अशा प्रमाणात जरी दाबले ना तरी मोठे होतात पण चवीला लय भारी लागतं आता ह्याला हलवायचं नाही लगेच एक मिनिटभर ठेवायचं आपण असंच आता थोडंसं आपण हलवून घेऊया चांगलं भाजून घ्यायचं नाही तर लय तुम्ही सारखं असं हलवत राहू नका एक सारखं क्रिस्पी भाजलं की नाही बघा असे वर येतात बघा कसे वरती आलेले आहेत आता ह्याला पलटी करून घेऊया आणि गॅस मिडियमच आहे बघा मोठ्या बर्नलचा गॅस असल्यामुळं मी बारीक लहान असं सांगत असते की मिडियम फास्ट गॅस आता आपण ह्या साईडनं भाजून घेऊया बघा मस्त असे भाजलेले आणि कलर बघा किती चांगला झालेला आहे आणि खुसखुशीत एकदम असे झालेले आहेत जास्त तेलकट वगैरे होत नाहीत आता तुम्हाला दाखवत ते काढून घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की ह्याला तेलकटपणा जास्त नाही आहेत आणि जर तुम्हाला जर असे जर तळलेले जर खायचे नसले तर थोड्याशा तव्यावर तेल टाकायचं आणि त्याच्यावर जरी तुम्ही भाजून जरी घेतले तरी चालेल पण थोडंसं अजून हाताने दाबा थोडेसे मोठे झाले का नाही तर एकदम मस्त असे होतील खायला आणि पोरांना लय आवडला ते पावसाच्या दिवसात का नाही काय काय असं वेगवेगळं करून मुलांना द्यायचं मस्त बघा किती छान झालेले ते अशा पद्धतीने आता मी बाकीचे बनवून घेते रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा